विकेट न सज्ज होणार चेंडू फटका वरून पंचांचा इशारा हा षटकार सहा धावा मिळतील पहिला चेंडू आपण पाहिलं गुडलेन स्पॉटवर टाकला होता तदनंतर मात्र ओंकारचा प्रयत्न थोडासा मिस मिसआउट झाला आणि फुलटॉस चेंडू पडला आणि त्याचं प्रत्युत्तर चोख दिलं फलंदाज का षटकाराने खेळतोय फटका फसला जातोय यावेळी मात्र स्वतः ओंकार जातोय रिच झाल्या नाहीये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तो आलेली ही दुसरं षटक ओव्हर टॉस चेंडू फ्लिक केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन येतील पंचाळीस इशारा या सहा धावा सुरुवात केली आणि आता मात्र इंटेन्शन दिलाय मित्र म्हणेन गोलंदाजाला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय अनिकेत ला फलंदाज आहे खूप कमन ची आता मात्र स्ट्राईक फलंदाज हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आपण म्हणू शकतो लेमन कट आणि इथे मात्र सिंगल षटकार मारल्यानंतर पॉप्युलरिटी किती आहे त्याची यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू पाहतोय पहिली धाव वेगानं दुसरी धाव सुद्धा सहज गत्या जोडली जाते यावेळी मात्र स्वतः अनिकेतला चेंडू लागला होता त्यावेळेला मात्र चांगल्या चेंडूची फेकी फुलेल्यांचा चेंडू क्या बात आहे यॉर्कर चेंडू फेकला होता परफेक्ट यॉर्कर कशाला म्हणू शकतो हे मात्र अगदी ज्वलंत उदाहरण आपण लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण एस जी तो दोन धाव संख्या कदा या ठिकाणी गावचा सुपरस्टार खेळाडू यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर विश्वास आणि आत्मविश्वास या दोन संगमाने भरलेला हा फटका का म्हटलं मित्रांनो विश्वास आणि आत्मविश्वास विश्वास होता की षटकार जाईल आणि आत्मविश्वास होता त्यामुळे एकही धाव घेतली नाही अनिकेत खेळाडू होता नक्कीच खेळाडू होता त्या ठिकाणी परंतु त्याच्या डोक्यावरून तो कमी नाही मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही ला। विश यू ऑल द बेस्ट खूप सारे शुभेच्छा फुलटॉस बॉल मिड विकेटला ड्राईव्ह केलाय शेतरक्षक तैनात एक पूर्ण आणि दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न सुद्धा सक्सेस पहिला पहिल्याच बॉल या मॅच मध्ये कशा पद्धतीने सामोरे जातील समोर साई चांगला वेग पुन्हा एकदा शुभमचा एक, एक रन्स कंप्लीट आता दुसरी मिळणार नाहीये व्हेरी गुड संघाकडून एक चांगला बॅट्समन आहे आणि आज त्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहील लॉंग ला फटका खेळलाय फिल्डर पुन्हा एकदा सज्ज वा किती चांगली गोलंदाजी शुभम ची पाहायला मिळत आहे फिल्डर थोडेसे फ्लंबल रन्स मिळत आहेत दोन चांगला गोलंदाज आहे आणि पूर्ण होईल गुंडाज वेदान डाकिंग नेक्स्ट बॉल टॅप केला टॅपिंग क्रिकेट सुरू आहे वायडीस लंगॉनला सज्जन वेगन आलाय एक पूर्ण व्हेरी गुड फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रू रन आऊटची संधी आहे आणि आता मैदानाच्या आत मध्ये काय घडलंय बणू शकतात वेदानस ज नेक्स्ट बॉल फुल टॉस इथून बॉल जाईल बाउंड्री लाइनच्या पलीकडे मिड विकेटला हा षटकार आणि पंचांचा इशारा आलाय इट्स अ नो no बॉल टोटल सात धावा संघाची धाव संख्या झाली वीस एक मोठा षटकार हवा होता आणि आता संधी मिळाली आणि बॉल संधी पुन्हा एकदा अनिकेत आणखीन एक आणखीन एक बॉल जाईल पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषा पलीकडं लॉंगेस्ट सिक्सर अनिकेत मोकल ऑन अ फायर नाव पाणी करता संगची आली नाहीये ही महत्वाची बाजू म्हणावी लागेल गावदेवी साई आणखीन एक हा बॉल आलाय बॅटच्या मधोमध मद। वादळ सुरू आहे आणि त्याच्या आलाय तिसरा षटकार संघाची दाऊ संख्या झाली चाळीस हा मुंबई वरून आज घाटला संघ खेळण्यासाठी आलाय त्यांचं आम्ही स्वागत करतोय कॅप्टन त्यांचे जॉईंट झालेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिद्धार्थ बामन डोंगरी टीम आपण कॉमेंट बाऊबळी बॅटिंग करतोय त्याला रोखण्यासाठी प्रचंड मेहनत बोरखाळ टीमची सुरू आहे परंतु आता रन बॅटची लागले मोठी एज फाईन लेग ला फटका रन्स मिळतील दोन चांगली फलंदाजी आदित्यला विकेट सवे विकेट आले नाही तर प्रेशर वाढेल आणि प्रेशर वाढेल ती चर्चा करत असताना हा फटका कॉम्बॉक्स वरून सीमा पार षटकार टीम ची टोटल फोर्टी एट चांगली सुरुवात चौथा षटकार आणि केजच्या बॅट मधून सुमित सज्जन शेवटचे दोन बॉल यॉर्कर बॉल आहे व्हेरी गुड बॉलिंग यावेळी खोदून काढले बॉलला एक पूर्ण दुसरी धाव स्ट्राइक हवे आणि इथून थ्रो खराब सज्जन केले चुकी रन्स मिळतील दोन लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग चौथ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पळीकडा अनिकेसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या कमालीची फटकेबाजी पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये सत्रा फलंदाजी करत असताना गावदेवी साई टीमची ची धावसंख्या तब्बल चौसष्ट धावा आणि पासष्ट धाव संख्येचं भलं मोठं डोंगर आता बोरखाड टीमच्या समोर उभं केलंय चार ओव्हर पासष्ट धावा बोरखाड टीमला बनवायच्या आहेत चला साई टीम लगेच मैदानामध्ये उतरा कारण दुपारचे एक वाजून चव्वेचाळीस काल याच वेळेला आम्ही चार सामने कवर केले आज तिसरी मॅच सुरू आहे